इचलकरंजीत हलत्या देखाव्यांची परंपरा मोजक्याच मंडळांकडून. मोठ्या उंचीच्या मूर्ती बसवण्याची तरुणांची क्रेज. एकेकाळी हलत्या देखाव्यांचे शहर म्हणून इचलकरंजीचा गणेशोत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. मात्र या परंपरेला आता कुठेतरी छेद जात असल्याचं चित्र दिसून येते. उंचीने मोठ्या मूर्ती बसवण्याची क्रेज शहरात रुजत चालली असून तरुणाई वेगवेगळ्या दिशेला जात असल्याचं चित्र या निमित्ताने निर्माण झाले. विविध ठिकाणच्या मंडळांनी देखाव्यामध्ये सामाजिक प्रबोधन करतानाच विविध मंडळांनी तंत्रज्ञानाचा वापर करून विज्ञानाशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला असला तरी अगदी बोटावर मोजणाऱ्या मंडळांनी हलते देखावे सादर केले आहेत. तसेच बहुतांशी मंडळांनी मोठ्या आकाराच्या मूर्त्या बसवण्यास प्राधान्य दिले. अत्यंत सुबक आणि आकर्षक मनमोहक रूपातील या मूर्त्या पाहण्यासाठी इचलकरंजी शहर आणि परिसरातील ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने शहरात येत आहेत. विविध मंडळांसमोर सुळकुड पाणी योजनेपासून ते चंद्रयान प्रक्षेपणपर्यंतचे देखावे दिसून येत आहेत. वस्त्र उद्योगाच्या निमित्ताने प्रत्येक गल्लीत प्रत्येक यंत्रमाग कारखान्यात जॉबरच्या रूपानं तंत्रज्ञान उपलब्ध असायचे किंवा सध्या सुद्धा आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवातील देखाव्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध होतं. मात्र इचलकरंजीमध्ये काही वर्षापासून उंच मूर्तींना प्राधान्य देण्यात येत आहे. यामुळे अनेक मंडळांकडून समाज प्रबोधनपर अथवा ज्वलंत विषयांवर सादर होणारे जिवंत अथवा हलते देखावे सादर करण्याचे प्रमाण कमी झाले. गांधी कॅम्प, सरस्वती मार्केट, जय भवानी व्यायाम मंडळ, बिरदे वाचनालय, राज्ययुवक कलाक्रीडा मंडळ, लक्ष्मी प्रोसेस, जय किसान आदींसह काही मोजक्याच मंडळांनी हलते देखावे सादर केले आहेत. देखाव्यांमध्ये सुळकुड पाणी योजना, चंद्रयान 3 प्रक्षेपण, गौरी गणपती साजरी करणाऱ्या मुली मुले यासह सध्याची शिक्षण व्यवस्था, सोशल मीडियाचा विळखा, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र, त्याचबरोबर अन्य ज्वलंत प्रश्नांवर देखावे सादर केले आहेत. सादर केलेले हे देखावे पाहण्याची व त्यावर आवर्जून प्रतिक्रिया देण्याची एक वेगळी क्रेज आता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. इचलकरंजी शहर आणि परिसरात उभारलेल्या या देखाव्यांना पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत रस्ते गर्दीने फुलून जात आहेत. महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.